नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर रतन दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई. मनुष्य आतून बाहेरून कितीही मजबूत असला तरी आयुष्यात कधी ना कधी खचतो. त्याला परिस्थितीपुढे हार मानावीच लागते. कधी तो परक्यांमुळे खचतो तर कधी कधी आपल्याच लोकांमुळे खचतो. मी खूप खडतर परिस्थितीत स्वबळावर वर आलो होतो. बापाला वाईट सवयी, त्यामुळे कमवलं तर काही नाही, उलट कर्जाचा डोंगर करून ठेवला. शिवाय कर्ज फेडण्यासाठी कुठली प्रॉपर्टी देखील नव्हती. माझ्या बापाला त्याची भीती देखील नव्हती. मी देखील एकटा असतो तर बापाला सोडून निघून गेलो असतो, पण आईसाठी जीव तुटायचा. मी तिला म्हणालो, चल माझ्यासोबत ह्या नरकात राहण्यापेक्षा. पण ती कुठे ऐकते? आपली संस्कृती, आपला धर्म याच्या बंधनात ती अडकलेली. नवऱ्याला सोडून मजेत राहणाऱ्या बाईला समाज काय म्हणेल ह्याचीच तिला भीती. मग मी देखील धर्म संकटात सापडलो की बापाने स्वतःचे जीवन नरक बनवून टाकले आणि आईने बापासाठी तिचं जीवन नरकात घालण्याचं ठरवलं. मग मी आईसाठी माझ्या जीवन नरकात घालावायचे का, असा प्रश्न नेहमी पडत. तेव्हा मला आमच्या शेजारी एक काकू राहत. त्यांनी मला खूप मानसिक आधार दिला. काकू या गजानन महाराजांच्या भक्त होत्या. त्यांनी मला गजानन विजय ग्रंथ ह्याची पोथी दिली व म्हटले, जेव्हा जेव्हा तुला निराशा येईल तेव्हा हा ग्रंथ वाचत जा. आणि थोड्याच दिवसात तो ग्रंथ वाचन करण्याची गरज भासली. माझे वडील त्या दिवशी संध्याकाळी खूप दारू पिऊन घरी आले. आईचा गुरुवार असल्याने दिवसभरात उपवास होता आणि बापाने येताच घरात धिंगाणा घातला. खूप वाईट भाषेत आईशी बोलू लागले. मला सहन होत नव्हते. आईने मला काहीतरी काम सांगून घराबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण मी गेलो नाही. शेवटी दारूच्या नशेत माझ्या बापाने आईवर हात उचलला. ते पाहून माझाही राग अनावर झाला. मी संतापात बापाला जोरात ढकलले. तो पडला व त्याची शुद्ध हरपली. मी शेवटी घरातून बाहेर पडलो. मला एकांत हवा होता, म्हणून मी घरापासून काही अंतरावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन बसलो. तिथे जास्त कोणी नव्हतं. खूप वेळ शांत बसून होतो. मनात एकच विचार की मागे जे काही पापे घडली असतील ती घडले, पण आज तर मी कोणाचे वाईट करत नाही ना, मग का हा त्रास माझ्या वाटेला आला? मग पुन्हा मनात, चल बिचल की जावे इथून लांब कुठेतरी, आपण कशाला आपले आयुष्य खराब करून घ्यायचे? पण दुसरीकडे पुन्हा विचार येत की मी किती स्वार्थी, स्वतःचाच विचार करतो. बिचाऱ्या आईला माझा एकच तर सहारा आहे, असा विचारांचा घमासान युद्ध माझ्या मनात सुरू होते. आणि तितक्यात आमच्या शेजारील काकू मारुती मंदिरात दिवे लावण्यासाठी आल्या. त्यांनी मला तिथे उदास बसलेलं पाहून लगेच समजल्या की मी पुन्हा घरच्या वादामुळे दुःखी झालो आहे. मग काकू ह्या पहिले मंदिरात दिवे लावून पूजा करून माझ्याकडे आल्या व म्हटले, आज पुन्हा घरात रामायण महाभारत घडले वाटतं. तेव्हा मी काही न बोलताच मान खाली घालून बसलो. मग काकू मला म्हणाल्या, हे पहा रतन, मी माझ्या अनुभवातून सांगते, समस्या असली की उपाय करणं गरजेचं असतं आणि तो उपाय वेळीच केला नाही तर ती समस्या संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते. मला कळत नव्हतं की काकू यांना काय म्हणायचंय. मी काकूंना म्हटलं की माझी समस्या ही माझ्यापुरतीच मर्यादित असती तर मी तिच्याकडे कदाचित दुर्लक्ष केलं असतं, पण माझी समस्या ही माझी आईची आहे. ती स्वतः देखील नरकवास भोगते,
व त्यामुळे मलाही तिच्यासाठी हा सगळा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा काकू म्हणाल्या की तू एक मुलगा म्हणून तुझं कर्तव्य पार पाडले, आता आईचा विचार करणं सोडून दे. तिच्या नशिबात जर दुःखच असेल तर ते नवऱ्यासोबत काय किंवा मुलासोबत काय, कुठेही तिला भोगावेच लागेल. म्हणून तू जास्त विचार न करता लवकर निर्णय घे. मग मी काकूंनाच म्हटलं की गजानन विजयग्रंथ ह्यातच म्हटलं आहे ना की जो करतो मायबापाची सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. तेव्हा काकूंना कळून आलं की मी गजानन विजयग्रंथ ह्यातील गोष्टींचा सारासार विचार न करता शब्दशः विचार करत आहे. तेव्हा काकू मला म्हणाल्या, तू गजानन विजयग्रंथ किती वेळा वाचन केला? तेव्हा मी काकूंना म्हटलं, बऱ्याच वेळा वाचला. तेव्हा काकू मला म्हणाल्या, ग्रंथ वाचन केलं पण कधी तुला त्या ग्रंथातील काही गोष्टी यांचा विचार पडला नाही का? तेव्हा मी काकू यांना म्हटलं, कसला विचार? मी तर त्यातील प्रत्येक गोष्ट विधान हे अगदी सत्य आहे असं मानूनच ते वाचन करतो. तेव्हा काकू मला पुन्हा एकदा म्हणाल्या, आज तू पुन्हा एकदा महाराज यांना तुझ्या मनात जे काही प्रश्न गोंधळ सुरू आहे ते सारं सांग व मग गजानन विजय ग्रंथ वाचन कर. कदाचित त्यानंतर तुला एक नवीन दृष्टिकोन मिळेल. मग मी काकू निघून गेल्यावर तसंच केलं. मी महाराज यांनाच प्रश्न केला की मी या परिस्थितीत काय करू. आणि मग तिथेच महाराजांचे रात्री उशिरापर्यंत मोबाईलमध्ये गजानन विजय ग्रंथ वाचत बसलो. रात्रीचे 12:00 वाजला. घरी जायची इच्छाच नव्हती. मी तसाच त्या मंदिराच्या ओट्यावर आडवा पडलो. मला झोप येत होती. माझा डोळा लागतो ना लागतो तोच डोळ्यासमोर महाराज प्रगटले व माझ्याकडे रागाने लाल भुंद होऊन पाहू लागले. मी खूप घाबरलो पण लगेच महाराजांनी सौम्य रूप घेतले आणि म्हणाले, कसला रे मूड, फक्त आपलाच विचार करतो. तुझ्यापेक्षा तर ते फूल बरे. कुणी त्याला पाणी घातले की नाही याचा विचार न करता सगळ्यांना सारखा सुगंध देतो. माझ्या चरित्रात जर जो करतो मायबापाची सेवा तो प्रिय होतो वासुदेवा असं म्हटलं आहे, तर मग असंही म्हटलं आहे की मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू न वाही चिंता त्याची, ते अवघे समर्थांचे. मग सगळेच जर फक्त स्वतःचा व कुटुंबाचा विचार करत बसले तर तुम्ही माणुसकीचे ऋण कधी फेडणार? या सृष्टीने तुम्हाला तुमचा श्वास दिला, पोटाला घास दिला, तिचं ऋण कधी फेडणार? महाराज खूप काही बोलत होते पण त्यांचे ह्या एकाच वाक्यातून मला समजले की गजानन विजय ग्रंथ यातील प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर पूर्ण ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्हाला गुरुमंत्राचा खरा बोध होईल. मग मी आईची चिंता महाराज यांच्यावर सोपवून घर सोडले. प्रथम नगर मग नाशिक या ठिकाणी स्वतःला स्थावर करण्याचा प्रयत्न केला व जेव्हा मी महाराजांच्या कृपेने स्थिर स्थावर झालो त्या 10-12 वर्षाच्या काळात माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. मी आईला माझ्याकडे घेऊन आलो. त्यावेळी मी पोट पाण्यासाठी एक व्यवसाय सुरू केला होता. त्या व्यवसायात मला तरुण इलेक्ट्रिकल फील्डमधील मुलांची गरज होती पण मी 3 गरजू गरीब मुलांना माझ्याकडे घेऊन आलो. त्यांना स्वतः कामात ट्रेन केलं व त्यांना स्वतःचं घर संसार उभं करून दिलं. आजही ती मुले डिग्री डिप्लोमा कोर्स केलेल्या मुलांपेक्षा चांगलं काम करतात. मी नेहमी आता महाराजांच्याकडे पाहिलं तर एक समाधान लाभते की मी महाराजांनी दाखवलेली वाट चुकलो नाही. एक वेळ अशी होती की मलाच माझ्या भविष्याची चिंता वाटत होती पण आता मला माझी चिंता वाटत नाही. उलट मी कोणाचे तरी भविष्य चांगलं घडवू शकतो का ह्याचा शोध घेतो. खरंच महाराजांनी माझे जीवनच बदलून टाकले, तेही कुठलाही चमत्कार न करता. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोलते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आणि आजचा प्रश्न असा आहे की
गजानन विजय ग्रंथात कोणाच्या शेतातील आंब्याच्या झाड याचे वर्णन केले आहे? आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस, तोही काही लोटता दिवस, समर्थ वचन झाले खरे. आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं प्रांजली काटोले, दोन योगेश भूमकर, तीन कुसुम पडवळ, चार सुनील गिरी, पाच गजानन मेहरे, सहा मिस्टर हर्षित, सात अपर्णा भालेकर, आठ मंगला टिकले, नऊ रामेश्वरी देसाई, दहा रवीना देसाई, अकरा राजेश फरांदे, बारा जया डोळस, तेरा प्रकाश आदिवारेकर, चौदा सीमा पाटील, पंधरा सविता चौगुले, सोळा सुरेश तिबडेवाल, सतरा ज्योत्स्ना जाधव, अठरा पपिता पुरखंडे, एकोणीस विद्या वानखेडे, वीस योगेश अग्निहोत्री, एकवीस श्रीराम खुळे, बावीस वैभव गोळे, तेवीस रमेश काळे, चोवीस मुग्धा पाटील, पंचवीस पल्लवी पाटोळे, सव्वीस मंगेश पुरी, सत्तावीस अंजली पाटणकर, अठ्ठावीस नॉर्मल यूजर. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते.